महाराष्ट्र में जहां मस्जिद पर लगे लाउडस्पीकर को लेकर माहौल गरमाया हुआ है, वहीं अब इस मामले में बात करते हुए केंद्रीय मंत्री रामदास आठवले ने कहा कि महाराष्ट्र में लाउडस्पीकर को लेकर राजनीति नहीं होनी चाहिए, हमें एक दूसरे को समझना चाहिए, ऐसा भी उन्होंने कहा। साथ ही आगे बात करते हुए वे बोले कि राज ठाकरे के वक्तव्य का हम पुरजोर विरोध करते हैं और हम चीज के लिए आंदोलन भी करेंगे, ऐसा भी उन्होंने इस दरमियान स्पष्ट किया। राष्ट्रवादीमध्ये नाराज आहेत, काय शिवसेनेमध्ये बरेच आमदार नाराज आहेत, शिवसैनिकांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये भावना ही आहे की आपण BJP सोबत जायला हवं होतं किंवा आतासुद्धा वेळ गेलेली नाही, आपण BJP सोबत जायला हवं अशा पद्धतीचं अंतर्मन जे आहे ते अनेक त्यांच्या आमदारांचं का खासदारांचं आहे, त्यामुळं शिवसेनेचे सुद्धा बरेचसे जे आमदार आहे ते ॲब्सेंट राहतील आणि आम्हाला पुढे 2.5 वर्ष सरकार चालवण्याची संधी मिळेल। राज ठाकरे यांच्या भूमिकेला तुमचा विरोध आहे का आणि भाजप या संदर्भात काही बोलत नाही, उलट त्याचं समर्थन दिसतंय? भाजपची भूमिका जी असेल ती असेल, परंतु माझ्या पक्षाची भूमिका जी आहे ती राज ठाकरेच्या भूमिकेला आमचा विरोध आहे, त्यांनी भूमिके लावायची असेल तर लावावेत, पण ते भूमिके मंजूरची भूमिका काढावी या भूमिकेला आमचा विरोध आहे। बाळासाहेब ठाकरे यांचाही विरोध होता आणि आपल्यामध्ये धर्माधर्मामध्ये वाद निर्माण करून बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाला चॅलेंज देण्याचा प्रयत्न जो आहे करू नये असं माझं या संबंधाचं मत आहे। तुम्ही म्हणता की राज ठाकरेंच्या भूमिकेला विरोध आहे, दुसरीकडे तुम्ही ज्याच्यासोबत केंद्रात सत्तेत आहे ते मात्र अप्रत्यक्ष याचं समर्थन करत आहेत। त्याने काही समर्थन केलेलं नाही आहे कधी, BJP ने अशा पद्धतीची भूमिका कधी घेतलेली नाही आहे, भूंगे काढा वगैरे अशा पद्धतीची भूमिका त्यांची नाही, आमच्या मंदिरावर भूंगे असावेत अशी भूमिका त्यांची असेल, ज्यांना भूंगे लावायचे असतील त्यांनी लावावेत, परंतु BJP ने सुद्धा अशा पद्धतीची भूमिका कधी घेतली नाही आणि माननीय नरेंद्र मोदींची जी भूमिका आहे ती सबका साथ सबका विकास सबका विश्वास सबका प्रयास अशी आहे, त्यामुळं सर्वांची साथ मला मिळाली पाहिजे ही भूमिका त्यांची असल्यामुळं BJP कडून अशा पद्धतीची भूमिका घेतली जाईल अशी शक्यता अजिबात नाही आहे आणि ही भूमिका स्वतंत्रपणे राज ठाकरेची भूमिका आहे। राज ठाकरेंना राजकारणामध्ये यश मिळत नाही आहे, त्यामुळं अशा पद्धतीची काही उलटसुलट भूमिका घेणं आणि जे चर्चेमध्ये राहणं ही राज ठाकरे यांची नेहमी सवय आहे आणि त्यामुळं त्यांनी आता एकदम कठोर हिंदुत्वाची भूमिका त्यांनी घेतलेली आहे जी बाळासाहेब ठाकरे यांच्या विरोधातली भूमिका आहे। अपने सपनों की उड़ान भरने की इच्छा तो हर किसी की होती है, पर पंख भी तो मजबूत होने चाहिए। फ्लाईव्हील एव्हिएशन अकॅडमी एक ऐसा इंस्टिट्यूट है जहां पर एयरलाइंस एंड एयरपोर्ट हॉस्पिटैलिटी और टूरिज्म मैनेजमेंट, साथ ही यहां कैंपस इंटरव्यू, गाइडेंस बाय इंडस्ट्री एक्सपर्ट, प्रैक्टिकल ट्रेनिंग एट एयरपोर्ट, एक्सपर्ट फैकल्टी, पर्सनल ग्रूमिंग जैसे कई सारे बेनिफिट्स आप पा सकते हैं। फ्लाईव्हील एव्हिएशन अकॅडमी, 1 degree 3 job opportunities। फ्लाईव्हील एव्हिएशन अकॅडमी गिव्स यू अ डिग्री और डिप्लोमा विद अ जॉब। फ्लाईव्हील एव्हिएशन अकॅडमी, 365 गांधीनगर, LAD कॉलेज स्क्वेअर, बिसाइड कर्नाटक बैंक नागपुर।